आज ज्या गोयात चाललं ही खं तरी हुकुमशाही चालल्या, आज खं तरी डेमोक्रेसी, खं तरी आम्ही गोयात चलता जाऊ इंडियन चलता म्हणतात हे ना, कारण जे अधिकाऱ्यांक सुद्धा खं तरी दमदाटी करप हे बरोबर ना, आणि जे एस टी लोकांक लागून जे अवेअरनेस सुद्धा जाता हे खं तरी जावपाक जाय, हे उद्दिष्टान जे एस टी लोक आज खं तरी अपेक्षित असा, खं तरी त्यांचेर अन्याय जाता। उदाहरण गेलं जाल्यार जो आता एस टी कमिशनर असा त्यांनी खं तरी जो काही गोष्टी फॉलोअपान घेतल्या, म्हणजे बोंचो विषय सुद्धा जो ट्रायबल लोक असतात त्यांना खं तरी अवेअरनेसान खं तरी न्याय मिळपाक जाय म्हणून विषय दिलेला असा, जो बाकीचे केरी सुद्धा विषय असतात, जे केरी सुद्धा प्रॉपर्टीचे विषय असतात हे खं तरी सॉर्ट आउट जाऊचे म्हणून आज एस टी कमिशनर लोक गेल्ले असतात। सपोज असे झाले जर जर एस टी कमिशनराकूच जर निळो मतदारसंघातल्यान जर धमक्यो वयता, जर आमदारा कडल्यानूच धमक्यो वयता जाल्यार त्यांचे प्रश्न सुटावे कशे जातले। आज पिरोळ मतदारसंघान जवळ जवळ 60% प्लस लोक असतात ट्रायबल, आणि हो घटक खं तरी उपेक्षित असा, आणि हे लोकांक खं तरी न्याय मेळपाक जाय, आणि ह्यो गजाली तर जायना, जावं कोणाक तर अधिकाऱ्यांक तर दमदाटी जाता हे बरोबर न, आणि जे किती झालं त्याच्यावर आम्ही निषेध व्यक्त करता। आणि जो बी जे पी सरकार असा, जो प्रमोद सावंत असा, जो ट्रायबल मिनिस्टर असा, आणि त्याका सुद्धा एक उद्देशून त्याने संबोधित काही गोष्टी केल्या असा ह्यो बरोबर ना, आणि ह्यो पोटा सारखे ना। आणि हो बी जे पी सरकार म्हणता पण खास करून हा म्हणता बी जे पी सरकारान जे आमदार जावं मंत्री असा हे सगळे एरोगन्सीन वागतात, म्हणजे जेणेकरून जे गोयचे जे सगळे लोक असतात, जे आम्ही असे म्हणता बहुजन समाजाचे लोक असतात त्यांच्यावर आज अन्याय जातात। काल सुद्धा फाटी गेले जो मोर्चा सुद्धा झाला, त्यांना मोर्चे सुद्धा झाला त्यांना जे ट्रायबलचे आमदार आशिल्ले ते सुद्धा थंय ते मोर्चाक ट्रायबल मिशन रिझर्वेशन ते जाल्ले पळय मोर्चा झालो त्या मिशनान हे थंय नियर बाय सुद्धा आमदार असून थंय येना, म्हणजे हे ट्रायबलाचे लोकांचे किती करतले हेजेर विचार करपाक जाय। म्हणजे चारूय जे बी जे पी सरकारान आमदार असा ते थंय काल मोर्चा येदो व्हडलो जालो जाल्यार ते मोर्चाक थंय सरकना, म्हणजे थंय दिसना, म्हणजे हेजे वयल्यानूच कळटा ह्या लोकांक कितलें पडलं ते। सो आनी ही एरोगन्सी, म्हणजे आज ॲडमिनिस्ट्रेशन सुद्धा, हांव काल सुद्धा एक आम्ही फोंडें गेल्ले त्यांना सुद्धा आम्ही जो प्रश्न एक उपस्थित केल्लो पी सी पी डेप्युटी टावन प्लेनराकडे, तो म्हण लागलो सपोज तुमचे प्रमाणे आम्ही इलेक्टर एक्ट जावचे पडले जाल्यार आपण रिझाईन जावपाक पडटले म्हण लागलो। म्हणजे आज प्रत्येक अधिकाऱ्याचेर हे जे बी जे पी सरकारान जे आमदार असा ते खं तरी ते ॲडमिनिस्ट्रेटर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असतात त्यांच्यावर खं तरी दबाव वाढता, म्हणजे बारीक समाजाक जावं हो बी जे पी सरकार जो असा तो खं तरी बारीक सरकाराक हांगा न्याय दिवपाक बारीक समाजाक न्याय दिवपाक ना, आणि हेकाच लागून हे आमकां कळून चुकलेलं असा हो बी जे पी सरकार पळय असा। तो आतां मोदी सुद्धा काल गोंयान येयला, आज तेंच्यांनी लँड बील पास केला, जे टी सी पी डिपार्टमेंटान जे लँड बील सुद्धा पास केलां हे सगळे ट्रायबलांक नाशाडी करपाचे जावं बहुजन समाजाक खं तरी काबार करपाचे हे बी जे पी सरकारान खं तरी षडयंत्र आसलां। सो आज गोंयान जे किती चललां हे बहुजन समाजाक जावं बारीक समाजाक जावं ट्रायबल समाजाक न्याय मेळपा सारख्यो गजाली खंयच जावना, ताका लागून हांव मागतां सगळे लोकां कडेन, हांव गोंयभरचे लोक आसात जी ही एरोगन्सी आसा ही डेमोक्रेसी म्हणना, खं तरी ही हुकुमशाही पद्दत आसा ही बंद करपाक तुमी जागृत जायात। आणि येणारे जे इलेक्शन सुद्धा असतात, आम्ही लोकसभेचे इलेक्शन लागी पावलो सध्या म्हणता हे इलेक्शनाक सुद्धा हो सरकार खं तरी पावणार असा त्याका खं तरी नेस्ताबूत करपाक तुम्ही वावरा, इतलेच हांव आयचे घडये सांगता। देव बरें करूं।